ओपनर्स को भेजें प्लीज दामन गांव। आई देवी धावणगाव संघाने आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची। वी तानाजी दापोडे ध्रुव पाटील आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। बिलकुल ध्रुवा पाटील ने तो टॉस जीता है। इस वक्त वीर तानाजी दापोडे ने ध्रुवा पाटील जो के टीम के कैप्टन है पहले फील्डिंग करने का निर्णय। दामन गांव की टीम दोनों ओपनर्स बीच मैदान पर और माइक्रोफोन पर आ रहे। पहले दो ओवर के लिए शाहिद खान। तो दोनों ओपनर्स बीच मैदान पर श्रीनाथ और राजेश। बिल्कुल ये देखिए मैजिक बॉक्स और संतोष तरे ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है वीर तानाजी दापोडे को। और हैट्रिक लेते हैं तो उन्होंने 500 रुपए का इनाम रखा है। स्वर्गीय हरिचंद्र चंद्रकांत पवार मैजिक बॉक्स। दीपक मडवी ने कहा है कि तमाम प्लेयर्स और तमाम दर्शक इंजॉय कर रहे हैं आखिरी सीजन के टूर्नामेंट को जो बहुत ही वंडरफुल है। हार्दिक शुभकामनाएं दी उन्होंने आमदार और संजय मात्रे को। इस बीच पहली गेंद ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बार नो बॉल का इशारा अंपायर का बीमर। ये देखिए पहली गेंद पे भटके वहां पर गेंदबाज दीनानाथ। हालांकि दीनानाथ बहुत ही अनुभवी खिलाड़ी हैं वीर तानाजी दापोडे के। सत्तावीसवां फ्री हिट है लेकिन फ्री हिट का कीर्तिमान बना था दयानंद चोरगे के बालाजी चषक में 87 फ्री हिट हुए थे। बिल्कुल बहुत ज्यादा फ्री हिट उधर हुए थे दीनानाथ। लो फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरत स्ट्रोक वहां पर फील्डर मौजूद है बढ़िया फील्डिंग उछल के गेंद को रोका। एक रन से इस वक्त खाता खुलता हुआ बैट्समैन राजेश का और स्कोर इस वक्त 3 रन। फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए वहां पर राजेश। दीनानाथ राइट आर्म राउंड विकेट से सामना करेंगे श्रीनाथ। फिर से इस वक्त फुल टॉस गेंद देखना है वहां पर गेला है पॉइंट की दिशा में और अंपायर को कुछ आप दीनानाथ गेंदबाजी नहीं कर पाएंगे। दो बीमर किए आपको उदाहरण चाहिए तो आपको याद होगा शाहिद खान स्पिन गेंदबाज बाबर पाकिस्तान के पहले ओवर में उन्होंने दो बीमर किए और पूरे मैच में उनको गेंदबाजी नहीं दी गई। फ्री हिट कंटिन्यू है दीनानाथ ने बीमर किया आप किसकी करनी और किसकी भरनी। बिल्कुल बाबे सर अब देखना है नए गेंदबाज को इस वक्त मोर्चे पे लगाया जाएगा और देखना है समय में कॉपरेट करना है आपको 25 मिनट में आपके 5 ओवर पूरे करने इस बात को ध्यान रखिए तुरंत ही अपना फील्ड सजाए। वीर तानाजी दापोडे स्पोर्ट्स। खराब शुरुआत यहाँ पर वीर तानाजी दापोडे की। दीनानाथ इस मैच में गेंदबाजी नहीं करेंगे और गेंदबाजी के लिए बुलाया गया है प्रीतेश को लेकिन ये फ्री हिट है। हालांकि प्रीतेश सोचते होंगे कि उनके किस्मत में फ्री हिट से गेंदबाजी की शुरुआत करना है जहां पर उनको विकेट नहीं मिल सकता है। बिल्कुल बाबे सर अगर हम देखें तो फ्री हिट दूसरी जो मिली है वो राजेश के खाते में गई है और जो दोनों बीमर आए वो श्रीनाथ के खाते में। स्कोर इस वक्त 5 रन पहले ओवर का इस वक्त खेल चलता हुआ।
इस बीच बढ़िया गेंद वहां पर धीमी गेंद थी, पहले बल्ला घुमा, गेंद बाद में आई, गेंद शरीर से उलझ के रह गई। लेग बाइस का इशारा अंपायर विशाल नायक का, एक रन स्कोर बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 6 रन। पहले ओवर का इस वक्त खेल चलता हुआ, प्रीतेश इस बीच अगेन फिर से क्रॉस डिवाइडेड स्ट्रोक गैप में खेला है, गेंद जा रही है इस वक्त वाइडिश स्क्वायर लेग बाउंड्री की ओर, बहुत बढ़िया फील्डिंग, एक से ज्यादा कुछ भी नहीं, स्कोर इस 1 रन से बढ़ता हुआ 7 रन बगैर कोई नुकसान के। कल दोस्तों कई बड़े मुकाबले एमएलए ट्रॉफी कल से गियर बदल देंगी, क्योंकि कई बड़े मुकाबले कल आप देखने जा रहे हैं, जहां पहला मुकाबला जयदुर्गा स्पोर्ट अतकुली और सोना देवी टेमगर मंटी फ्लोरे की गेंदबाजी को देखना ना भूलिए। कल वीएन स्पोर्ट्स को झेलना पड़ेगा बंटी स्पोर्ट बोरियोली को, योगेश धोंदे जादूगर गेंदबाज। शॉर्ट गेंद बैट फुट पे चले गए, बढ़िया स्ट्रोक गैप में, गेंद इस वक्त बाउंड्री के बाहर 4 रन। गेंद को आने दिया था वहां पर बाएं हाथ के बैट्समैन राजेश ने, आइए देखते हैं किस तरह से शॉट खेला, छोटी गेंद थी, गेंद को आने दिया, ऑफ स्टंप के बाहर से खींच के पुल स्ट्रोक मारा गैप में 4 रनों के लिए। कल देखना है कि अहमश बलेरे किस तरह से बल्लेबाजी करते हैं दूसरे मुकाबले में। कल स्वामी समर्थ सोनाले तरे फैमिली का चैलेंज रहेगा गुलशन स्पोर्ट्स को तीसरे मुकाबले में। इस बीच गेंद बहुत बढ़िया गेंद इस वक्त ऑफ स्टंप के बाहर से खेलना चाहते थे, पूरी तरह चकमा दिया गेंद ने डॉट, स्कोर इस वक्त 11 रन। पहली ओवर का खेल चल रहा है, अच्छी शुरुआत हम कह सकते हैं इस वक्त, और कल देखना है कि चौथे मुकाबले में सुजाता पिंपलास क्या सजाती है अशरफी स्पोर्ट्स के सामने। इस बीच गेंद फिर से ऑफ स्टंप के बाहर से खेलना चाहते थे, तो इसी के साथ पहले ओवर की समाप्ति, 11 रन बगैर कोई नुकसान के इस वक्त धामनगांव स्पोर्ट्स। कल पांचवा मुकाबला एक बैलेंस मुकाबला रहेगा, जहां पे काजिम खान फेम टीम एसके स्पोर्ट खारीपार और कृष्णाई इंटरप्राइजेस का मुकाबला रहेगा। और कल छठा मुकाबला, कल का सबसे बड़ा मुकाबला, संजू मात्रे फेम टीम हंसी का स्पोर्ट और हबीब अंसारी फेम टीम बी इंडियन, कल छठा मुकाबला रहेगा। अब की बार भिवंडी क्रिकेट में धनेश 11 की सरकार, पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम धनेश 11 कुकसे और आरआर स्पोर्ट्स के बीच में। कल आठवां मुकाबला रहेगा रमनी कोहली नंदलाल जोशी फैम टीम और सहारा इंडियंस सरोदी पाड़ा। दूसरा ओवर लेके आया यहां पर मोहित लेट शामना गैलरी एंड से वाइट हार्म और देकेट, उनका सामना करेंगे श्रीनाथ। पहली ऑफिशियल वार्निंग वीर तानाजी दापोड़े को इस वक्त दी जा रही है, 25 मिनट का समय है, इस बात का ध्यान रखें। शॉट गेंद थी, बैट पर चले गए, बढ़िया स्ट्रोक लेकिन सीधा फील्डर के हाथों में आउट हो गए श्रीनाथ, पहला झटका लगता हुआ इस वक्त धामनगांव स्पोर्ट्स को। फ्लिक किया था पैरों के सामने अंदर आती हुई गेंद को। कल दगड़ू सेट स्पोर्ट्स की परीक्षा रहेंगी, वकी स्पोर्ट मापोली इरफान भूड़े फैम टीम बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, ये देखिए किस तरह से आउट हुए सरफराज भूड़े, और देखना है कि पिछले कई स्पर्धाओं से विकेट टेकर गेंदबाज हैं और कल भी वो आप दिखाते हैं या नहीं, कि कहा था ना सरफराज धोखा नहीं देगा। कल दसवां मुकाबला रहेगा अहमद सिद्दीकी और उस्मान मामू फैम टीम अहमद स्पोर्ट और मैगी 11, ये मुकाबला कल का सबसे बड़ा मुकाबला है। और कल आखिरी मुकाबला रहेगा वंश कुमार और इस्लामिया स्पोर्ट्स के बीच में। पहली गेंद पे यहां पर मोहित सफलता हासिल करते हुए फिर से शॉर्ट गेंद बैट पे गए, हवा में स्ट्रोक है, देखना है लेकिन इस वक्त सेफ लैंडिंग होती हुई और आसानी से इस वक्त 2 रन पूरे होते हुए, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 13 रन। दूसरी ओवर का खेल चलता हुआ और रन अगर देखते हैं तो बहुत बढ़िया है,
एक ही विकेट भी गंवाया यहां पर धामनगांव स्पोर्ट्स ने। मोहित फिर से एक बार बिल्कुल तैयार राजेश के लिए। इस बीच लो फुलटास गेंद, बहुत ही तेज ड्राइव खेला है वहां पर, लेकिन फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। से एक रन से बढ़ता हुआ स्कोर 14 रन, दूसरी ओवर का इस वक्त खेल चलता हुआ। कल हालांकि इस टाइम पे हमने देखा था रन बनाना बहुत मुश्किल हो रहा था वापस से, लेकिन आज हम देख रहे हैं कि पिच काफी आसान है बैट्समैनों के लिए, आज तेजी से रन बन रहे हैं। इस तरह इससे पहले तकदीर माली ने शतक अर्धशतक लगाया और टीम का शतक बनाया। बी शॉर्ट गेंद थी, बल्ले का ऊपरी सिरा और इसी के साथ आउट हो गए बैट्समैन वहां पर। दूसरा विकेट गिरता हुआ दामनगांव स्पोर्ट्स का, ऑफ स्टंप के बाहर से घसीट के खेलना चाहते थे वहां पर। कहीं भी पैरों में हलचल नहीं थी, आइए देखते हैं किस तरह से खेला। बहुत दूर से खेलना चाहते थे और नतीजा निकला कि सिर आसमान में, गेंद आसमान में। सुहास पाटिल ने कोई गलती नहीं की, सॉफ्ट डिसमिसल। अब नए बैट्समैन आ रहे हैं रुपेश, दूसरे ओवर का खेल चल रहा है। पहले ओवर में जहां पर 11 रन बने थे वहां पर अब दूसरा ओवर बहुत बढ़िया चलता हुआ, दो सफलताएं उन्होंने हासिल की है और अभी तक सिर्फ 3 रन दिए। मोहित एक यंगस्टर, एक युवा गेंदबाज है, शॉर्ट गेंद थी, बैट पे चले गए, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गैप में गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बहुत खूबसूरत शॉट, आइए देखते किस तरह से हुक किया था नए बैट्समैन रुपेश ने। ये देखिए पटकी हुई गेंद थी, गेंद के लाइन के अंदर आए, हुक कर दिया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के लिए मौका नहीं, गेंद पहले माउस पर जाती हुई 4 रन। चौके की मदद से स्कोर पहुंचा इस वक्त 18 रन, दूसरी ओवर का खेल चलता हुआ। मोहित इस बीच अगेन अपने दिशा से थोड़ा सा भटके वहां पर, अंपायर गोकुलदास पाटिल का इशारा वाइड। 19 रन, दूसरे ओवर का खेल चल रहा है और अब अच्छा टोटल हम कह सकते हैं इस वक्त, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी हो रही है कहीं ना कहीं ये टोटल 50 प्लस जा सकता है बाबी सर। बिल्कुल, तेजस पाटिल ने इस वक्त दामनगांव के लिए ऑल द बेस्ट कहा है। मोहित शॉर्ट गेंद थी, बैट पे चले गए, हवा में स्ट्रोक, मिस फील्ड, गेंद इस वक्त जा रही है पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। ये बहुत मुश्किल रहता है कि गेंद जब आगे रहती है आपको जज करना, लेकिन मेरा अपना मानना है कि एक फील्डर को चौका बचाना चाहिए, अगर वो कैच नहीं बनता है तो। ये देखिए दूर से खेला था, फ्लैशी स्क्वायर कट था, काफी देर तक गेंद हवा में थी लेकिन वहां पर छूट गई गेंद और 4 रन। बिल्कुल काफी वहां पर गेंद हवा में थी, फील्डर कैच लेने की कोशिश। दो ओवर की समाप्ति इस वक्त 23 रन, बहुत अच्छी शुरुआत कहा जा सकता है इस वक्त दामनगांव स्पोर्ट्स की। अब देखता है क्या कुछ होगा आगे का हाल सुनाने के लिए। आखिरी 3 ओवर के लिए मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर, बहुत बहुत धन्यवाद शाहिद खान। 23 रन 2 विकेटों के नुकसान पे, आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग। आमदार चषक 2016-4 में आप सभी का हार्दिक स्वागत है। आमदार रुपेश मात्रे, लॉइन ऑफ भिवंडी संजय मात्रे और महिंद्रा स्पोर्ट्स की जानिब से। इस बीच खेलना चाहते थे, गेंद उनके चेहरे से आंखों से टकराई है, बल्ले से टकराने भर के बाद हालांकि हुक करने की कोशिश की थी और नजरें हम देखना चाहेंगे रिप्ले में, शाहिद खान ने देखिए नजर थोड़ी सी हट गई थी उनकी, नाक पर लगी है और नजर हटा के
बंद आंखों से ना आप बल्लेबाजी कर सकते हैं ना तीर चला सकते हैं, सिर्फ एक काम कर सकते हैं, सपना देख सकते हैं। ये हमारा वीआईपी डाइस दिखाया जा रहा है, कहीं मान्यवर नीलेश लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस मरतबा करारा पुल और गेंद हो गई बाउंड्री के पीछे गुल, 6 रन। बहुत खूबसूरत शॉट, बहुत ज्यादा छोटी गेंद थी शायद। बिल्कुल भावे सर, काफी ज्यादा शॉर्ट गेंद थी वहां पर, और कहा जा सकता है कि पूरा गुस्सा इससे पहले वाली गेंद का उस गेंद पे निकाला बैट्समैन राजेश ने, जिस तरीके से गेंद उनके नाक पे लगी थी। 29 रन हो चुके हैं, राजेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अठारह पे खेल रहे हैं आमदार रुपेश मात्रे, अन्य मान्यवर्स के साथ नजर आ रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है। तीसरा ओवर चल रहा है, स्कोर है 29 रन 2 विकेटों के नुकसान पे। लेफ्ट आर्म राउंड विकेट राजेश के लिए, इस मरतबा काफी दूर किया था वहां पे वाइट, 30 पे पहुंचा स्कोर। नीलेश जो विद आर्म गेंदबाजी कर रहे हैं, साइड आर्म गेंदबाजी कर रहे हैं, बाएं हाथ के बैट्समैन के लिए गेंदों को बाहर निकाल रहे। इस मरतबा दूर से खेलने की कोशिश, गेंद विकटू के पीछे ज्यादा स्विंग हुई, अच्छी लंबाई की गेंद थी, आगे रखा था गेंद को, ये देखिए विकटू के पीछे ज्यादा स्विंग हुई थी। 30 रन 2 विकेटों के नुकसान पे तीसरे ओवर का खेल चलता हुआ। फिर से गेंद को हुक किया है, मिस टाइम स्ट्रोक है, बढ़िया कैच और राजेश आउट। ये देखिए किस तरह से आउट हुए नए बैट्समैन, रुपेश का साथ निभाने आ रहे हैं सूरज। स्कोर अभी भी अच्छा लग रहा है, हालांकि वीर ताना जी दापोड़े के पास भी बहुत मजबूत बल्लेबाजी है। नीलेश लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, इस मरतबा फिर से साइड आर्म गेंद थी, दिशा में भटके वाइट, 31 पे पहुंचा इसको। लगातार विद आर्म गेंदबाजी कर रहे हैं, अंदर की जानिब काट रहे हैं नए बैट्समैन। रोशन इस वक्त नॉन स्ट्राइक पर हैं। सूरज बहुत अच्छी गेंद, इस मरतबा परिवर्तन पे इसमें चतुराई से किया, स्लॉक करना चाहते थे बीट वे ऑफ स्टंप के बाहर। सामना कर रहे हैं रुपेश, बहुत खूबसूरत गेंद थी, ये देखिए टिप्पा खाने के बाद मोमेंट लेती हुई हरकत होती हुई गेंदों में। फिर से भटके वाइट, 32 रन 3 विकेटों के नुकसान पर, काफी लंबा ओवर चलता हुआ नीलेश का। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है धामन गांव। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, फुल टॉस गेंद, जमीन के सारे गेंद को खेल दिया है, ऑन ड्राइव किया था 1 रन के लिए मिड विकेट बाउंड्री की तरफ। 3 ओवर की समाप्ति, 33 रन 3 विकेटों के नुकसान पे, 333 2 ओवर के लिए आपके 9 मिनट बचे हैं। वीर तानाजी दापोड़े, हमारा कमेंट्री बॉक्स राजू पाटिल, उनके दाई और
आप देख सकते हैं शाहिद खान को और उनके दाई और मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गौली सर, ये देखिए नरेश मात्रे, कल देर रात हमारे बीच में थे। इस मरतबा बहुत ही कड़ा राउंड ड्राइव, पहले बाउंस पर लॉन्ग ऑन पे गेंद पहुंची एक रन, 34 पे पहुंचा स्कोर। दमन गांव का टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रहे हैं और नए गेंदबाज मोहित को कंटिन्यू रखा है। सामना करेंगे बैट्समैन सूरज। ओहो, आउट, कॉट बिहाइंड, छेड़खानी की थी गेंद के साथ और गेंद ने बल्ले का महीन किनारा लिया था विकेट कीपर के पास। अपन बघितलं की चेंडू जवळपास ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर, जवळपास जवळपास वाईट चेंडू होता आणि चेंडूवर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न। मोमेंट कितना था गेंद में, ज्यादा घूमी थी हवा में टिप्पा खाने के बाद और आउट स्विंग हो रही थी। एक रन से, एक विकेट से विकेट गिरने की तादाद तब चार पे पहुंची और स्कोर है 34 रन। देर रात हमारे बीच में सम्माननीय आमदार रुपेश मात्रे जी मैच का मजा लेते हुए, नए बैट्समैन प्रशांत बल्लेबाजी को आए हैं। स्मार्टबा बैकलिफ को नीचा किया, डीग आउट किया, गेंद को खोद के निकाला, लगभग मिड विकेट पर एक रन, 35 रन, पांच चार विकेटों के नुकसान पे। हा नक्कीच, या ठिकाणी आमचे सन्माननीय विजय भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचं आगमन होत आहे, नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। त्यांच्या सोबत दीपक पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। दिनेश पाटील, वेलकम, सन्माननीय भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे, नक्कीच आज आपला वाढदिवस आहे, त्या दिवशी भाऊजींचा सुद्धा वाढदिवस आपण साजरा केला होता आमदार चषकामध्ये। आज आमचे सन्माननीय दापडेचे भाऊ विजय भाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। अब जो हजार साल हर साल के दिन हो 50,000, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया, वेलकम। इस बीच गेंद नीची रही थी, स्क्वायर कट करना चाहते थे बीटवे। तेजस पाटिल ने विजय भाव पाटिल को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी है, ये आप उनको टीवी मॉनिटर पे देख सकते हैं, आज उनका जन्मदिन है। स्मर्तबा ड्राइव किया गेंद को डीप मिड ऑफ पे एक रन के लिए। अंतरराष्ट्रीय क्रिकेट की हम बात करें तो फिर आज जन्मदिन था, 1997 में जन्म हुआ था विनू मंकट का, 1917 में जन्म हुआ था विनू मंकट का और 1948 में रफीक जुमाउद्दीन का, जबकि आज प्रशांत मात्रे मराठा पंजाब एक एक खिलाड़ी का भी जन्मदिन है। स्मर्तबा फिर से छेड़खानी, फिर से आउट, लगातार व्हाइट गेंदों पे बल्ले चला रहे बैट्समैन और शिकार पे शिकार करते जा रहे गेंदबाज मोहित। खराब परफॉर्मेंस हम देख रहे हैं, ये देखिए फिर से व्हाइट गेंद थी, फिर से दूर से बल्ला चलाया और सुहास पाटिल को पता था कि गेंद छू कर आई है। ये विजय भाऊ पाटिल जी को दिखाया जा रहा है, साथ में आमदार रुपेश मात्रे दूसरे एंगल से दिखाया जा रहा है, बहुत ही खूबसूरत गेंद। चार ओवर की समाप्ति, स्कोर है धामन गांव का 36 रन। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी
अजय को बुलाया गया है और अजय का सामना करेंगे रुपेश, एक सिरा संभाल के बल्लेबाजी कर रहे हैं, 11 पे खेल रहे हैं, जबकि नए बैट्समैन संदीप बल्लेबाजी को आए। आखिरी ओवर, 4 मिनट बचे हैं आपके। बहुत अच्छी गेंद, आगे रखा था, फुटवर्क साथ नहीं दे रहा था, जगह से खड़े खड़े खेलना चाहते थे बीडवे ऑफ स्टाम्प के बाहर। 36 रन 5 विकेटों के नुकसान पर, बढ़िया गेंद। नरेश मात्रे अपन स्टेज पर रहते, नरेश मात्रे इस मरतबा वाइड गेंद 37 पे पहुंचा। नरेश मात्रे मेरी आवाज सुन रहे हो तो आपको वीआईपी डाइस पे आना है, वहां पे हवा भी तो बहुत अच्छी चल रही है। यहां बैठे हैं वो। इस मरतबा लंबा हिट, गेंद मैदान के बाहर, 6 रन। बहुत खूबसूरत शॉट, बहुत देर के बाद ये शॉट आया है। विजय पाटिल को संतोष तरे ने भी जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी हैं। बहुत खूबसूरत शॉट पैरों के सामने, गेंद को खेल दिया डीप वाइड स्मिथ विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। स्कोर 43 हो चुका है। कितनी गेंदे बची इस ओवर में? 4 गेंदे बची। 43 रन। धमन गांव पहले बल्लेबाजी करती हुई, इस मरतबा अच्छी वापसी की थी, बच गए वहां पर, बाल बाल बच गए। गेंद थोड़ी नीची भी रही थी और अधूरे मन से खेलने की कोशिश की थी बैट्समैन ने, मार दिया जाए या छोड़ दिया जाए। इस मरतबा बहुत ही करारा ड्राइव, कैप में गेंद जा रही है, बढ़िया फील्डिंग वहां पर, बहुत लंबा फासला तय किया, 2 रन अपने टीम के लिए बचाए। 45 रनों पे पहुंचा है स्कोर धमन गांव का। आखिरी गेंद, 2 गेंदें बची, फिर से कॉट बिहाइंड, ये तीसरा कैच पकड़ा है विकेट कीपर ने। सुहास पाटिल ने 3 कैचेस अब तक लपके हैं, अच्छे बैट्समैन भी हैं वो। और 45 पे लगने वाला ये छठा झटका, दूर से खेले थे, फ्रंट लेग को अलग किया था वहां पे, गेंद के ऊपर आके ड्राइव नहीं लगाया था। 1 गेंद बची है और नए बैट्समैन जा रहे हैं, मनीष। आखिरी गेंद, इस मरतबा शॉर्ट एंड पुल, ग्राउंड के सारे 1 रन बना और गलती वहां पे, 2 रन बने, तीसरे के लिए जा रहे हैं और रन आउट। तो कुल मिलाकर रन बने 47, 48 रनों की चुनौती, और ये किस तरह पूरी होंगी, ये दूसरी इनिंग की जब शुरुआत होंगी तो बताएंगे डॉक्टर गौली सर, सुनील पवार और दर्शन नाइक। तब तक हम आपको लिए चलते हैं वीआईपी डाइस पे मनोहर तरे के पास। धन्यवाद सिद्धी भाभी, गाड़ी गाड़ी नक्की पण भाऊंचा वाढदिवस साजरा करणार आहोत। दापड्याचे माजी उपसरपंच चंद्रकांत पाडी साहेबांनी विजय भाऊंना वाढदिवसाच्या लाखलाख शुभेच्छा दिलेल्या आहेत। या ठिकाणी नक्कीच आपण सर्वजण मिळून भाऊंचा वाढदिवस साजरा करतोय।
चलो बच्चा कंपनी जवळ आपन भाव गया जो गाना बोलेगा उसको सामने खड़ा करेंगे बच्चा कंपनी कौन गाना बोलते हैं वो देखते हैं चला बच्चे क्या क्या तू क्या चला बार बार दापोड्याचे प्रसिद्ध उद्योगपती विजय भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे विजय भाऊ हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारों साल ये हमारी ये आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू विजय भाऊ हैप्पी बर्थडे टू यू सन्माननीय विजय भाऊंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा भिवंडी पूर्वचे सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे द लायन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे महेंद्र समाज कल्याणकारी संस्था महेंद्र स्पोर्ट्स आणि मयुरेश एंटरप्राइजेस आणि समस्त व्यासपीठाच्या वतीने आपण सर्वांना सर्वांकडून विजय भाऊंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आप जिय हजारो साल साल के दिन हो 50,000 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना भिवंडी युनिटच्या वतीने भाऊ आपणाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनल आणि अंपायरिंग पॅनल कडून सुद्धा विजय भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सिद्धिक भावे पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया वीर तानाजी दापोडे संघासमोर 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मित्रांनो आपण पाहतात आमदार चषक 2016 या स्पर्धेचा आजच्या दिवसातील हा अंतिम सामना पंच विशाल नाईक यांचा इशारा येतो सामना सुरू झाल्याचा 28 धावांचं लक्ष सलामी जेवढी मैदानावर ज्ञानदेवानी संघाचा कर्णधार ध्रुव पाटील पहिलं षटक फक्त टॅप केलेला चेंडूला पॉइंटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय फक्त एकच धाव मिळणार आहे पहिले चिन्ह ज्ञानदेव आपला खातं उघडतोय राजेश यावर मात्र हुक करण्याचा प्रयत्न चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय आणि पंच विशाल नाईक यांचा इशारा येतो व्हाइट बॉल अवंतर धावसंख्येने सुद्धा सुरुवात केलेली आहे धावसंख्या झालेली 2 48 धावांचं आव्हान आहे फ्लड लाईट मध्ये एक चांगलं आव्हान आहे 48 धाव म्हटलं तर याला फुलटा चेंडू चेंडू हवेत होता मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंच तिसऱ्या पंचांकडे नेणे सोपवत आहेत धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता पंच विशाल नाईक आणि तिसऱ्या पंचांकडे नेणे सोपवलेलं आहे थोडं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं लॉंग ऑनला
आणि जी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो बघायचा आहे पाहू शकता चेंडू लॉंगॉनला गेला थोडस खराब क्षेत्र मात्र तत्परतेने चेंडू अडवते आणि स्लो मोशन ऍक्शन पाहणार आहेत आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा याचबरोबर पंचांचा निर्णय येतो नॉट आउट फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे याला मात्र शॉर्ट आर्म पूर्ण केलेला आहे चेंडू मिडवे खेळला जातो पहिली धाव वेगात पूर्ण केलेली आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण होते आणि फक्त एकच धाव धाव संख्या होते पाच नऊ किंवा दहा धावा या प्रत्येक षटकामध्ये करायचे सामना जर जिंकायचा असेल कारण 48 धावांचं लक्ष आहे यावेळेला मात्र चांगला चेंडू अतिशय वेगात टाकला होता आणि जागे राहा असा आदेश देणारा हा चेंडू अतिशय वेगात टाकला होता एक्सप्रेस डिलिव्हरी होती पूर्णपणे बीट झाला होता ज्ञानदेव धावसंख्या स्थिर आहे बिनबाद पाच पहिलं षटक आहे मार्गस गोलंदाजी करतोय राजेश याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे सिरी मिळवणं चेंडू होतोय आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला नाहीये त्यामुळे सहज घेते एक धाव पूर्ण केलेली ज्ञानदेवाने धावसंख्या होते सहा पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आपण जो सामना पाहतोय आईदेवी धामणगाव विरुद्ध वीर तानाजी दापोडे आजच्या दिवसाला दिवसातला हा शेवटचा सामना आहे याला मात्र हुक केलेला आहे आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय सहा धावांसाठी षटकार गौली सर बघितला आपण अतिशय खराब चेंडू होता आणि सफल क्रॉस होऊन अतिशय देखना हुकचा फटका लॉंग लेग सीमारेषेच्या वरतून षटकार आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत शफल क्रॉस झाला होता शॉर्ट बॉल अखूट टप्प्याचा चेंडू हुक केला होता आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या वरून गेला होता सहा धावांसाठी षटकार षटकारने धावसंख्या वेगाने वाढते बारा धावा एक चांगली सुरुवात सुनील पवार कळापरमध्ये एक्सपर्ट स्कोर राजीव पाटील यांनी माहिती पुरवली की 9.70 ही सरासरी आहे आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 धावा म्हणजे आस्किंग 100 आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे स्काईप कॅम्प मधून घेतलेलं हे दृश्य ओपनिंग ओपनिंग सेरेमनीच दृश्य आहे स्काय कॅम्प म्हणून प्रिन्स मूवीज दिवसागणित प्रगती करताना रवी गुळवे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम प्रक्षेपण क्षेत्रातील एक नामवंत असं नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील रवी गुळवे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम कॅमेरामॅन मिक्सिंग रूम मधील सगळे टेक्निशियन अपार मेहनत घेत आहेत हे प्रक्षेपण अगदी चांगल्या रीतीने क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करत आहेत प्रिन्स मूवीज दीपेश डीजे श्रीनाथ याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे एक धाव मिळणार आहे चांगली रणनीती बघायला मिळते सुनील पवार कारण खराब चेंडूला समाचार घ्यायचा आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा एक चांगली रणनीती क्रिकेटमधली अगदी बरोबर कारण की 48 धावचा पाठलांग करताना पहिल्या षटकामध्ये एक मजबूत सुरुवात पाहायला मिळते वीर तानाजी स्पोर्ट दापोड्या संघाची बिनबाद धावसंख्या ती 13 संघाचा कर्णधार मात्र आक्रमक फलंदाजी करतोय आतापर्यंत एक षटकार मारलेला आहे 9 धावांवर खेळतोय श्रीनाथ
स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी कडून गोलंदाजी करतोय. याला मात्र फिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार आहे. डीप वाईड मिड विकेट सीमा पार षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया कशाप्रकारे फटका खेळलेला आहे. सुरुवातीला ठरवून ठेवलं होतं मोठा फटका खेळायचा होऊ शकता. ओव्हर पिच चेंडू होता आणि परफेक्ट हा बॉली गेलेली आणि डीप वाईड मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. सर्वात लॉंगेस्ट बाउंड्री त्या ठिकाणी सुनील पवार ती क्लिअर केलेली आहे. लॉंग ऑन वाईड मिड विकेट लॉंग ऑफ वाईड लॉंग ऑफ या ज्या सीमारेखा असतात या खेळपट्टीच्या सर्वात लांब सीमारेखा असतात आणि ह्या जर क्लिअर करायचे असेल पुन्हा एकदा आपण पाहू शकता ह्या जर क्लिअर करायच्या असतील चेंडूवरली नजर तुमचं टायमिंग फुटवर्क आणि ताकद या चारही गोष्टीचा मिलाफ होणं फार गरजेचं असतं. श्रीनाथ मागला ठरतोय. याला मात्र फुलटा चेंडू होता फायदा उचलता आले नाही. शॉर्ट मिड विकेटला ते कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक होतोय मात्र कुठल्याही प्रकारे धोका पत्करलेला नाहीये फलंदाजाने. फक्त एकाच धावावर समाधान मानलं जात आहे. धावसंख्या वेगाने वाढते 20. एक दमदार सुरुवात 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक सकारात्मक सुरुवात बघायला मिळते सुनील पवार. श्रीनाथ स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी कडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि जीवनदान आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. दोन धाव पूर्ण होत आहेत. चांगली रणनीती. सोपा झेल सुटतोय आणि हे महागात पडू शकतं कारण सिल्पावर 48 धावा एक चांगलं लक्ष्य आहे आणि जेव्हा तुमचा संघ थोडासा मागे राहतोय त्यावेळेला एखादा झेल सोडणं किंवा खराब गोलंदाजी करणं खराब क्षेत्ररक्षण करणं हे नक्की तुमच्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. अगदी बरोबर गवली सर कारण की झेल सुटल्याने किमती दोन धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या जर बघितली आपण तब्बल 22. आंतरराष्ट्रीय खेळा सुद्धा विचार जर केला तर झेल घेतल्यानंतर आणि झेल सुटल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कारणी मिळालेली आपण बघितलेलं आहे. श्रीनाथ यावर मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते ती ध्यान देऊयास. धावसंख्या झाली 23. 48 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करते वीर तानाजी दापोडे. मात्र एक चांगली सुरुवात. परंतु क्रिकेट क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. काही होऊ शकतं. याला मात्र क्लास केलेला जोरदार पार केला चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही कारण लॉग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा क्षेत्ररक्षक मात्र पोचू शकलेला नाही आणि चेंडू चार धावांसाठी. 27 धावा झालेल्या आहेत. त्या मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 21 धावा. आता मात्र सोपं समीकरण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शफल क्रॉस करून फाईन लेग कडे फटका खेळला होता. अतिशय फाईन फटका होता. फाईन लेग सिमरीच्या बाहेर गॅप अतिशय महत्वाचा मोठा होता. एक चांगला फटका आणि गवळी सर असं वाटते की जवळपास पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व ठेवलेलं आहे वीर तानाजी स्पोर्ट दापोड्या संघाने कारण की बिनबाद दोन षटकाच्या समाप्तीनंतर 27 एक मजबूत सुरुवात पाहायला मिळते आणि उरलेल्या 18 चेंडूमध्ये तब अजून फक्त 21 धावची आवश्यकता आहे. म्हणजे सुनील पवार आवश्यक धावगती जे आस्किंग रन रेट हा कमी होणार आहे. आता फक्त एका षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 7 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 21 धावा आणि जेव्हा आस्किंग रन रेट किंवा आवश्यक धावगती कमी होते तेव्हा फलंदाजावर थोडासा मानसिक दबाव जो असतो तो आपोआपच कमी होत असतो. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात होते त्यानंतर येणारे फलंदाज असतात त्यांच्यावर थोडासा मानसिक दबाव कमी होत असतो. रुपेश येतोय आर के पाटील स्टँड गॅलरीकडनं. याला मात्र शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जवळपास एसटीच्या वरून निघून जातोय इष्टांश वरून निघून जातोय निधावच्या रूपात. पाहू शकता अतिशय चांगला चेंडू होता. सफल जास्त होतोय.
रुपेश राइट आर्म ओवर द विकेट गोलंदाजी करते खेलने सज्ज होते ज्ञानदेव नॉन स्ट्राइक रेन संघाच कर्णधार ध्रुव पाटील मात्र अपील के जाते आज बराबर ज्ञानदेव की खेल पायची रूपाने संपुष्ट अतिशय चांगला चेंडू होता अगदी मधल्या अष्टवेला चेंडू म्हणता येईल पायावर आदळतोय रुपेश यांनी सहकाऱ्यांकडून अपील केलं जात आहे आणि पंच विशाल नाईक यांचं बोट आकाशाकडे परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि एक उत्कृष्ट निर्णय पंच विशाल नाईकचं नावाजले पंचायत भिवंडीमध्ये पाहू शकता सन्माननीय आमदार रुपेश म्हात्रे साहेब आणि आत्ताच आपण ज्यांचा वाढदिवस याठी साथ आमचे सन्माननीय विजयभाऊ पाटील याला मात्र एक चांगला चेंडू होता थोडासा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे लोअर बॉटम हँडल पुश आणि त्यावर एक धाव धावसंख्या वाढते धावसंख्या होती 28 तिसरं षटक हे मार्गस्थ आहे मात्र हे एक चांगलं षटक बघायला मिळतंय सुनील पवार थोडासा कमबॅक करतोय अगदी बरोबर कारण की या षटकामध्ये एक चांगली लेंथ लेनवर मारा केलेला गोलंदाजांनी कारण की विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे मात्र रुपेश एक चांगली जे धावा कमी असतात तेव्हा विकेट टू विकेट गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं रुपेश याला मात्र भिरकावून दिलेला आहे फ्लिक केलेला आहे चेंडूला डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार पण गवळी सर दुरो अतिशय चांगली फटकेबाजी करतोय कारण की आतापर्यंत त्यांनी 3 षटकार मारलेत 1 बाउंड्री अशा तऱ्हेनं व्यक्तिगत 26 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपण पाहू शकता कशा प्रकारे षटकार खेळलेला आहे थोडा शफळ क्रॉस झाला होता अतिशय चांगला फटका फ्लिक केला होता चेंडूला आणि चेंडूला घेतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी चौतीस धाव होत आहे त्याचा मात्र जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची आवश्यकता आहे चौदा चेंडू आणि 14 धावा प्रत्येक चेंडूला एक धावा असं समीकरण सोपं समीकरण जेव्हा प्रत्येक चेंडूला एक धाव येते तेव्हा मात्र एक सोपं समीकरण संबोधलं होतं रुपेश याला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवे त्या चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या वेळेला मात्र ध्रुव पाटील कर्णधाराला पैल मध्ये जावं लागणार आहे क्लिअर करता आलेलं नाही लॉंग ऑनला आपण पाहू शकता टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं ताकदीचा वापर तितका झालेला नव्हता स्लॉक करण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑनला क्लिअर करता आले नाही लॉंग ऑनला उभा असलेला क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतोय आणि पहिली सफलता आता मात्र 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे कॅप्टन इनिंग खेळलेला आहे ध्रुव पाटील दिनानाथ देतोय नॉन स्ट्राइकर यांना उभा आहे रुपेश याला मात्र अतिसुंदर फटका लेट कॅट केलेला आहे चेंडू डीप बॅकवर पॉइंट आणि गलीच्या मध्ये नाजूक फटक्याला संबोधलं जातं डेलिकेट फटका कुठल्याही प्रकारे ताकदीचा वापर केला जात नाही फक्त दिशा दिली जाते अगदी बरोबर कारण की कुठल्या प्रकारे या फटक्यामध्ये शक्ती नव्हती फक्त धिमाकाचा वापर केला आणि हळूचा चेंडूला फक्त टॅप केला होता हलक्या हाताने आणि 2 धावासह पूर्ण या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या 36 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता काय वाटतं सुनील पवार 12 चेंडू आणि 12 धावा मी तर म्हणेन गवळी सर जवळपास
वीर तनास्पोर्ट दापोड्या संघ पूर्णपणे वर्चस्व राखलेला आहे, पण तरी पण क्रिकेट आहे। जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीत उचित बोलणं क्रिकेटमध्ये योग्य नसते। 12 चेंडू 12 धावची आवश्यकता आहे। एखादा हेनरी ओलोंगा तर संघात नाही ना, कारण वर्ल्ड कप 99 मध्ये झिम्बाब्वेवर भारतासमोर 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती आणि हेनरी ओलोंगा याने 3 फलंदाजा तंबूचा रस्ता दाखवला होता आणि भारत मात्र त्या सामन्याने पराभूत झाला होता। राजेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी, यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाव्याच्या बाहेरून जातोय। पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मिळते। धावसंख्या होती 37 37। आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 11 धावा। राजेश सज्ज होतोय समोर खेळण्यासाठी फलंदाज, दिनाने त्यांनी फक्त परत छोट्या बॅकलिपचा वापर पुश केलेला आहे आणि अतिशय चांगला फटका मिड ऑनला चेंडू एका धावीसाठी। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 38। जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहे, 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। आईदेव धामणगाव संघाने वीरताने दापोडे संघासमोर पाठला करताना एक सकारात्मक खेळ आतापर्यंत केलेले, सुरुवातीला संघाचा कर्णधार ध्रुवा पाटील। राजेश यावर मात्र शेवटच्या क्षणी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये खेळायला फटका आहे। सुनील पवार आपण पाहतोय सुरुवातीला थोडासा मागे येऊन फटका खेळायचा, दुरादर फटका खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र शेवटच्या क्षणी फक्त हलक्या हाताने खेळलेल्या शॉर्ट कव्हरला आणि त्यावर एक धाव पूर्ण। अगदी बरोबर, कारण की या चेंडूला फक्त ढकलून देतोय सिली मिड ऑफला आणि अतिशय वेगात एक धाव पूर्ण। एका धावणी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 39। गोलंदाज सज्जतोय परत, राजेश समोर दीनानाथ। यस माता रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता गवली सर बघितला आपण, रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सुनील पवार, परंतु रिवर्स शॉट खेळण्यासाठी जो पवित्रा घ्यायला हवा तो पवित्रा मात्र फलंदाजाकडे बघायला मिळालेला नाहीये। पण गवली सर ज्या फटक्याची आवश्यकता नाहीये, कारण की रिवर्स शॉटचे फटके जेव्हा रन रेट जास्त असतो आणि यस माता अतिशय चांगला चेंडू परत बिटवतोय। मी म्हटलं होतं की जेव्हा रेट जास्त रन रेट जास्त होते तेव्हा रिवर्सचे फटके फलंदाज खेळतात, पण इथं आवश्यकता नसताना एक चुकीचा फटका आणि त्याच फटक्यामुळे 2 चेंडू निर्धाव। तसंही सुनील पवार क्रिकेट एक अनिश्चितेचा खेळ आहे, लागोपाठ 3 चेंडू डॉल बॉल, म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितेचा खेळ संबोधला होता। विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षितपणे पराभूत होताना दिसतात आणि पराभवाच्या खाईत जाणारे संघ अनपेक्षितपणे विजय प्राप्त करताना दिसतात। क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे आणि आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे। युवास माता रिवर्स केलेला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण। गवली सर आता मात्र या सामन्याचं काही सांगता येत नाही काय होईल, कारण की 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे, काय वाटते गवली सर? क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, भविष्यवाणी केली जात नाही। आंतरराष्ट्रीय खेळामध्ये एक भविष्यवाणी मात्र केली होती सुनील गावस्कर यांनी की 1992 मध्ये वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकेल आणि बरोबर ती भविष्यवाणी खरी ठरली होती। पाकिस्तानने 1992 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाहीये। 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, काही होऊ शकतं मित्र म्हणजे हा सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 सामने सुपर ओव्हर गेलेले आहेत। अगदी बरोबर सांगितलं गवली सर आपण, आता मात्र थोडस समीकरण मला वाटतं की दोन्ही संघाकडे झुकती माप देणारा सामना आहे, समान सामना आहे। 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे आणि असं वाटलं होतं 3 षटकाच्या समान मित्र गवली सर 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना पूर्णपणे वर्चस्व विहितानेस्पर्धा दापोड्या संघात होतं। मित्रांनो उद्या आमचं शेड्यूल जे आहे सामन्याची सुरुवात आहे ती 2 वाजता होणार आहे। पहिला सामना जयदुर्ग अतकोली विरुद्ध सोनादेव टेमघर, दुसरा सामना व्हीएन स्पोर्ट्स विरुद्ध बंटी स्पोर्ट बोरिवली, तिसरा सामना स्वामी समर्थ सोनाले विरुद्ध गुलशन स्पोर्ट्स। सूरज
यावेळी मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, दाबाची शक्यता आहे मात्र अपील केलं जात आहे, मात्र फलंदाज पंचांचा काय निर्णय येतोय बघायचं आहे। फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे, पाच चेंडू आणि सात धावांची आवश्यकता, हा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेकडे जातोय। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तीन सुपर ओव्हर झालेले आहेत, सूरज याला मात्र बीर काउन दिलेला आहे, स्लॉग सिप खेळलेला आहे, डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार। आता मात्र जिंकण्यासाठी सोपं समीकरण आहे, फक्त एका धावीची आवश्यकता आहे आणि बघायचं की विजय फटका कोण मारतोय, कारण की फक्त एका धावाची आवश्यकता। पाहू शकता अतिशय दमदार फटका होता, हा पोलीवर घेऊन चेंडूला टोलावा होता, तब्बल सहा धावासाठी। सूरज यावर होता फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातो ते मिड विकेटला, आणि याच बरोबर वीर तानाजी दापोडे संघ विजय होते, अभिनंदन वीर तानाजी दापोडे आणि हार्ड लक आई देवी धामणगाव। या ठिकाणी दोघांचा विचार केला होता मॅन ऑफ द मॅच साठी, मोहित आणि ध्रुवा, मात्र मॅन ऑफ द मॅच ध्रुवा संघाचा कर्णधार आहे आणि त्याने 26 धावांची खेळी केली होती, म्हणून या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ध्रुवा पाटील। आम्ही घेऊन जातोय आम्हाला आपणास सूत्रसंचालन कक्षामध्ये, त्या ठिकाणी आमचे सूत्रसंचालक मनोहर तरी सज्ज आहेत। धन्यवाद ध्रुवा पाटील, विनंती असेल आपण त्वरित यायचं स्टेजवर। या ठिकाणी उपस्थित आपण ज्यांचा आता वाढदिवस साजरा केला, आदरणीय विजय भाऊ पाटील यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच मोमेंटो देणार आहोत ध्रुवा पाटील याला आणि इकबाल भाई, या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण गिफ्ट आपण देणार। जोरदार डाया, एक जबरदस्त खेळी आणि दापडे संघाचे खूप खूप अभिनंदन, तसेच इकबाल भाई यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच स्वरूपात गिफ्ट अंपायर जो पाहुणचार केलेला शाखा प्रमुख बबन पाटील यांनी धन्यवाद। आणि मित्रांनो आजच्या पाचव्या दिवसात खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे, उद्या भेटू दुपारी 2 वाजता बरोबर वेळेवर सामने सुरू होतील, सर्वांनी वेळेवर यायचे, तोपर्यंत सर्वांची रजा।